मुंबईत कलेक्टर लँडवर असलेल्या हाऊसिंग सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महसूल विभागाच्या नियमांच्या जंजाळातून या सोसायट्यांची सुटका होत नसल्यानं मुंबई उपनगरातील सुमारे 3,000 हाऊसिंग सोसायट्यांचा पुनर्विकास रखडलाय. त्यामुळे या जुन्या इमारतीत राहणारे लोक मृत्यूच्या छायेत जीवन जगतायत. मुंबईच्या चेंबूर येथील कलेक्टर लँड म्हणजेच महसूल खात्याच्या जमिनीवर असलेल्या या इमारती 40 ते 60 वर्ष जुन्या आहेत. मुंबई उपनगरात सुमारे 3,000 हाऊसिंग सोसायट्या या कलेक्टर लँडवर बसलेल्या आहेत, ज्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. भरमसाठ सरकारी नियम, अटी आणि जीआरच्या कचाट्यामुळे पुनर्विकास करताना त्यांच्या नाकी नऊ येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुनर्विकास करताना लागणारी एनओसी मिळवण्यात अडचणी येतात. जमीन हस्तांतरण शुल्क म्हणून रेडी रेकनरच्या 25% रक्कम भरावी लागते, ज्यामुळे विकासकाला भुर्दंड बसून त्याला प्रकल्प व्यवहार्य ठरत नाही. मूळ मालक ते आतापर्यंत जेवढ्या वेळा सदनिका विक्री झाली तेवढ्या वेळेचं हस्तांतरण शुल्क विद्यमान सदनिका मालकाला भरावं लागतं. हे शुल्क प्रति चौरस फूट 200 ते 500 रुपये इतकं आहे. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जुनी कागदपत्र, मूळ मालकाचं मृत्यू प्रमाणपत्र ही मागितलं जातं. घर भाड्यानं देण्यासाठीही जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी लागते. यामुळे डीम कन्व्हेन्स करून जमीन हस्तांतरण करण्यात खूप अडचणी रहिवाशांना येतात. जेव्हा आम्ही ह्या प्लॉट ताब्यात घेतले शासनाकडून, त्यावेळेला सगळ्या प्रकारचे चार्जेस आम्ही भरलेले आहेत. किंबहुना त्या ज्या अग्रीमेंट आहेत आमचे, करार आहेत, त्याच्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही आहे की तुम्ही रिडेव्हलपमेंट करताना, पुनर्बांधणी करताना हे पैसे भरायचे आहेत. त्याच्यामुळे मुळातच आताची शासन जे आमच्याकडे जमिनीच्या पैशांची जी मागणी करते रिडेव्हलपमेंटसाठी, ही गैरलागू आहे. आमची मागणी याच्यामध्ये अशी आहे, जो तुम्ही SRAला नियम लावलात, जो तुम्ही म्हाडाला नियम लावलात, जो तुम्ही BDT चालणारा नियम लावलात, तसंच आमचासुद्धा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आता ह्या ज्येष्ठ नागरिकांचं इन्कम म्हणजे पेन्शन आहे. अशा वेळेला एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने स्वतःला वाढीव इन्कम पाहिजे म्हणून आपला जर फ्लॅट विकला आणि दुसऱ्यांनी जर तो घेतला, तर त्याला जो काय शुल्क लागू आहे, हे 25 वर्ष झालेल्यानंतर, त्या सदनिकेला 25 वर्ष झाल्यानंतर त्याला हा शुल्क लावणं हा मोठा मोठा त्रासदायक भाग झाला त्यातला. माझे मिस्टर म्हणजे कंपाऊंडर म्हणून रिटायर झालेले आहेत आणि आता आम्हाला म्हणजे कलेक्टर लँडचा इतका मोठा प्रश्न इश्यू केलेला आहे का. आम्ही घरी बसलेलो दोघंही असताना म्हणजे एवढे पैसे आम्ही कुठून भरू शकतो, तर आम्हाला काहीतरी म्हणजे सवलत आणि मार्ग म्हणजे दाखवावा त्यांनीच, म्हणजे कारण आम्ही एवढे पैसे भरू शकत नाही, आम्ही दोघंही रिटायर आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा हेलपाटे घालूनही यावर ठोस निर्णय होत नसल्यानं रहिवासी त्रासले आहेत. हा प्रश्न केवळ 1-2 हाऊसिंग सोसायट्यांचा नसून संपूर्ण मुंबईतील कलेक्टर लँडवरच्या हाऊसिंग सोसायट्यांचा आहे, ज्यासाठी राज्य सरकारकडूनच हालचाली होणं गरजेचं आहे. कलेक्टर लँडवरील ज्या इमारती आहेत, त्या इमारती जवळजवळ 60 वर्षापासून बनलेल्या आहेत. काही जण 60 वर्ष झालेले आहेत, काही 50, 40, 30 अशी वर्ष ह्या इमारतीनं झाले असल्यामुळे आता ते मोडकळीत झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्यांचं जे पुनर्विकासाचं धोरण आहे, ते धोरण व्यवस्थित जर का अंमलात आणलं, तर ह्या कलेक्टर लँडवरील सर्वच इमारतींचं पुनर्विकास धोरण चांगल्या रीतीने अंमलात येऊ शकते. पण त्यासाठी ज्या अटी आहेत आणि नियम आहेत, त्या थोड्या शिथिल करणं आवश्यक आहे. नियम अटी शिथिल करून या इमारतीचा पुनर्विकास मार्गी लावण्याऐवजी रोज येत असलेल्या नव्या GRमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार अधिकाधिक किचकट होत चाललाय. या इमारती कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत, ज्यासाठी यांचा पुनर्विकास तातडीनं होणं गरजेचं असलं तरी नियमांच्या जंजाळामुळं यांचा पुनर्विकास रखडला आहे, ज्यासाठी सरकारकडून धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नल संदेश बैकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.